नमस्कार, मी शिवानी सानुते। रोजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज 99। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। स्वर्गीय सौ विजयाताई मुथा यांची पुण्यतिथी मुथा फाउंड्रीजतर्फे विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली। सातारा MIDC स्थित मुथा फाउंड्रीज दरवर्षी 26 जुलै हा दिवस स्वर्गीय विजयाताई मुथा यांच्या पुण्यतिथी दिन विविध सामाजिक कार्याने साजरा करते। यावर्षीही या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। यात प्रामुख्याने सन 2019 ते 2022 या काळात उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सन्मान व पारितोषिक प्रमाणे माऊली ब्लड बँक यांच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरालाही उत्तम प्रतिसाद देत 55 जणांनी रक्तदान केले। तसेच एहसास स्कूल, पुरुष भिक्षेकरी गृह, आशा भवन, वासोळी शाळा, आर्यांगण हॉस्पिटल येथे निष्ठान्न व फळांचे वाटप करण्यात आले। यावेळी आयोजित उपक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार महेश शिंदे उपस्थित होते, तर पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल हे अध्यक्षस्थानी होते। यावेळी बोलताना आमदार शिंदे म्हणाले की साताऱ्यात रोजगार वाढावा, MIDC वाढावी यासाठी प्रयत्न करत राहणार। या ठिकाणी असणाऱ्या कंपन्यांनी कोणत्याही राजकीय दहशतीला घाबरू नये, माझे कायम सहकार्य राहणार आहे। त्याचबरोबर पोलीस अधीक्षक बंसल म्हणाले की मुथा फाउंड्रीज जे CSR मधून सामाजिक कार्य करत आहे ते खरंच उल्लेखनीय आहे। कंपनीचा या कार्यास माझ्या शुभेच्छा। त्याचबरोबर या भागात कोणतीही गुंडगिरी दहशत होणार नाही याची मी काळजी घेईन। या कार्यक्रमास आमदार शिंदे यांच्यासह पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, मास्टचे पदाधिकारी मुथा फाउंड्रीज, कामगार संघटनेचे पदाधिकारी, विविध कंपन्यांचे पदाधिकारी, मुथा फाउंड्रीजचे संचालक अनुप मुथा, सौ प्रमिला अजित मुथा, सौ मेघना जयदीप बाफना, सौ रिचा अनुप मुथा यांच्यासह मुथा परिवारातील अनेक सदस्य उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल देशमुख व प्रियांका लवंगारे यांनी केले, तर आभार व्यवस्थापकीय संचालक जयदीप बाफना यांनी व्यक्त केले। आता जो कार्यक्रम होता हा आमचे गुणवंत कामगार, गुणवंत स्टाफ आणि स्टाफ आणि कामगारांच्या विद्यार्थी जे चांगले जे होतकरू विद्यार्थी आहेत, चांगले काहीतरी क्रिएटिव्ह काम करतात अशा विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम होता। त्याला महेशजी शिंदे आले आणि बन्सल साहेबांना काही काम आल्यामुळे ते उशीर येतात। आमचा कार्यक्रम पूर्ण झाला। महेश शिंदेनी आम्हाला भरपूर आश्वासनं दिलेली आहेत MIDC इम्प्रूव्हमेंट करण्याकरता आणि MIDC मध्ये नवीन कारखाने आणण्याकरता, त्या आणि कुठल्याही प्रकारचं अडचण असेल तर त्यांनी आम्हाला मदतीचं आश्वासन दिलं। आज मुथा ग्रुप मध्ये कैलासवासी विद्यापती मुथा यांची पुण्यतिथी जी आहे ती साजरी करण्यात आली। तीन वर्षीच आपण ही साजरी करत असतो। याच्यामध्ये बेसिकली या निमित्ताने जे जे काही चांगलं आहे समाजासाठी जे गरजू आहे त्यांच्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या देणग्या देत असतो। या कार्यक्रमाचा मेन उद्देश हा सर्व जे काही कामगार आहेत त्यांनी खूप पूर्ण असतं, त्यामुळे खूप उत्सुक असतो। बेस्ट एम्प्लॉय ऑफ द इयर, बेस्ट एम्प्लॉय ऑफ द स्टाफ एज वेल एज वर्कर आपण या कार्यक्रमामध्ये देतो। त्याचप्रकारे जे काही आमच्या स्टाफ मेंबर्सची मुलं आहेत त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कौशल्य निपुण करून त्यांनी कारकिर्द गाजवलेली आहे अशा लोकांचा सुद्धा आपण इथं सन्मान करतो। ज्या मुलांनी स्पोर्ट्समध्ये असेल, एज्युकेशनमध्ये असेल, कल्चरमध्ये असेल, त्या सगळ्यांचं कौतुक आपण इथं करतो। आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याकडे आमदार महेशजी शिंदे साहेब आलेले होते। त्याचप्रमाणे बन्सल सर जे आहेत SP साताऱ्याचे तेही येणार होते, पण काही कारणास्तव ते जॉईन नाही करू शकले। ते कदाचित ब्लड डोनेशन कॅम्पसाठी येतील। या कार्यक्रमामध्ये आपले सगळे जे काही सहकारी आहेत म्हणजे साताऱ्यातील विविध कंपन्यांचे पदाधिकारी, मुथा ग्रुपचे सगळे प्लांटेड्स जोडीस, त्याचप्रमाणे संघटनेचे पदाधिकारी हे उपस्थित होते। हा कार्यक्रम जो आहे अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला। याचा औचित्य साधून दरवर्षी आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज करत असतो। तर ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये सुद्धा साधारण 100+ जो काही लोक आहेत त्यांना आम्ही आवाहन करतो आणि आपण ते डोनेट करत असतो। तर मुथा ग्रुपच्या वतीने जे जे चांगलं आहे समाजासाठी ते करण्याचा एकमेव प्रयत्न हीच खरी आदरांजली आपण त्यांच्यासाठी वाहतो।